श्री स्वामी समर्थ मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की आम्ही तर नॉनव्हेज खातो आणि आम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे पण होत नाही, तेवढे नियम आमच्यामुळे होत नाही आणि मग आम्ही स्वामींना गुरु कसं मानावं, काय करावं, आम्हाला स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी पण एवढा टाईम नसतो. तर याचंच उत्तर मी आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे की स्वामींना गुरु न करता गुरु कसं मानावं. आज हाच प्रश्न जो आपल्या सर्वांना पडलेला आहे त्याचं उत्तर मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. तर आखरीपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्या मनामध्ये भरपूर श्रद्धा असते की स्वामी काय, ज्या देवाला आपण मानतो त्या देवाला मी गुरु कसं करावं, पण गुरु जर केलं तर किती नियम आहे आणि बापरे माझ्यामुळे तर हे नियम होत नाही, मग मी कसं करावं. माझ्या घरी तर नॉनव्हेज खाणारे आहे आणि मला तर कुठे पण कधी पण बाहेर जावं लागतं, मी नियम कसे पाडणार. तर बघा, आपण स्वामींना काय कोणत्या पण देवाला न गुरु मानता पण गुरु मानू शकतो. ते कसं तर बघा, आपल्याला जेव्हा पण गुरु करायचा असतो तर सर्वजण सांगतात आपल्याला की गुरु पौर्णिमेला करा. आणि गुरु पौर्णिमा कधी कधी असं होते की गुरु पौर्णिमेची आपण वाट पाहतो पण भरपूर दूर असते आणि आपल्या मनामध्ये एखाद्या वेळेस अचानक येतं की मला गुरु करायचं आहे, मग मी कसं करू, तर मी काय नियम करावे. तर बघा, तुम्हाला गुरु न करता गुरु मिळवायचा कसा आणि ते नियम कसे आहेत ते मी सांगत आहे. एक्झाम्पल देते मी तुम्हाला. महिन्याचा कोणताही गुरुवार पकडायचा, त्या दिवशी मनामध्ये म्हणायचं की स्वामी मी तुला न गुरु करता तरी पण गुरुसारखे जे तुझे नियम आहे ते मी पालन करू शकते का, पण मला माझ्या मनामध्ये तुला गुरु मानायचं आहे. त्या दिवशी असं समजायचं मनामध्ये की आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुचाच वार असतो गुरुवार. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा तुम्ही गुरुवार दिवशी हा उपाय करू शकता. आणि हे जे मी सांगत आहे तुम्हाला माहिती, अशी माहिती तुम्ही करू शकता, जे तुम्हाला वाटते ते तुम्ही ह्या गुरुवार दिवशी करू शकता. तर बघा, एक्झाम्पल आज गुरुवार आहे आणि मला गुरु करायचं आहे आणि मी सांगत आहे आपल्या सर्वांना, एक्झाम्पल सांगती आहे की आज स्वामी मी असं समजते की आज तुझी गुरुपौर्णिमा आहे आणि मला तुला गुरु मानायचं आहे माझ्या मनामधनं, पण माझ्या आणि तुझे एवढे कडक नियम होत नाही. तर काय करायचं, मनामध्ये स्वामींना सांगायचं की स्वामी रोजचा दिवस आपल्या नावावर निघणार आहे, तुम्ही नेहमी सांगता की सत्याच्या वाटेवर चला, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा मान ठेवा आणि कोणाचं पण मन जपा, हा नियम मी पाळेल स्वामी, माझ्यामुळे जेवढं होईल तेवढं मी नियम पाळेल. आणि स्वामी आपल्या नित्यसेवेमध्ये माझ्यामुळे जेवढं होईल, वाचणं म्हणा माळ म्हणा, मी जेवढं होईल तेवढं करणार आहे आणि माझ्यामुळे जसं लोकांचं भलं होईल मी ते करेल स्वामी. असं समजा की मी तुम्हाला आजपासून गुरु मानलेला आहे आणि तुम्ही मला तुमचं शिष्य म्हणून स्वीकार करा आणि घरच्या घरी स्वामींना गोड नैवेद्य काहीतरी त्या दिवशी करा, नाही तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावं लागेल आणि नाही तर तुम्हाला एकदम कडक नियम करावे लागतील. तुम्ही इझिली स्वामी काय कोणत्याही देवाचा असा गुरु करू शकता आणि तुमच्या मनामध्ये डावपेच पण राहणार नाही की नाही मला गुरु करायचा होता पण नियम पाडणं होत नाही. तुम्ही हे जरी नियम पाडले, स्वामी म्हणतात तुम्ही ज्या गुरुला करणार आहे त्याचे फक्त शब्द आणि त्याचे वचन लक्षात ठेवा, तुम्ही त्या मार्गावर जरी चालले तरी तुम्ही नाही गुरु केला तरी मी तुमच्या सदैव सोबत राहील. म्हणून स्वामी सांगतात की चांगलं लोकांचं चांगलं करा, मन चांगलं ठेवा, मोठ्यांना जपा, कोणाला उणंदुणं बोलू नका, मदत करा, तिथेच मी आहे. आणि बघा, तुम्ही हे पण करू शकता, फक्त तुम्ही ज्या दिवशी गुरुवार दिवशी हा गुरु मानता मनामध्ये त्या दिवशी नॉनव्हेज नका खाऊ. घरी जर आणलं असेल तर काही हरकत नाही, कारण दुसऱ्यांचं मन मारून आपण आपली पूजा अर्चना करतो ते पावन होत नाही. ज्याला खायचं आहे तो खाईल आणि आपण ज्या दिवशी नॉनव्हेज खातो त्या दिवशी आपण केंद्रामध्ये काय कुठेच जायचं नाही, मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ जप करायचा, त्या दिवशी नित्यसेवेला हात पण लावायचा नाही. जर सायंकाळी खाणार असेल तर सकाळी केलं तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही स्वामींना काय कोणत्याही देवाला न गुरु करता गुरु करू शकता, फक्त त्यांच्या नियमावर चला. आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.